आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल की ह्याच मोदी साहेबांच्या सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्या शेती आणि राजकीय केलेल्या विकासाच्या कामासाठी दिलेलं आहे. हा दुसरा मुद्दा. आणि मला असं वाटतं की टीका टिप्पणी उत्ता तो हक बनत आहे की राज्यामध्ये आल्यावर माननीय प्रधानमंत्री शेवटी कुणावर टीका करणार, अर्थातच आदरणीय पवारसाहेबांवर. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांचं महाराष्ट्रात स्वागत आहे, त्यांनी जरूर यावं, आदरणीय पवारसाहेबांवर टीका करावी. कारण आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतं आहे. त्यामुळे 60 वर्षातही कोणीही महाराष्ट्रात आलं त्याला जोपर्यंत आदरणीय पवारसाहेबांवर टीका करत नाही तोपर्यंत बातमी होत नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एका गोष्टीचा मला आनंद आहे की नॅचरली करप्ट पार्टी आदरणीय माननीय प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणले. काल त्यांनी कुठलाही भ्रष्टाचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी जोडला नाही. जे आधी नेहमी भ्रष्टाचारी म्हणायचे आता भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही, त्याच्यामुळे आरोप बदलला. मॅडम, पण एकूणच जर बघितलं तर ही टीका झाली शरद पवार साहेबांवर, ती अगदी अजितदादांच्या पुढेच झाली इकडे. मग काय झालं, लोकशाही आमच्याकडून. आणि टीका काय, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. पवार साहेबांना पद्मविभूषण हे कोणी दिलं? मोदी साहेबांच्याच सरकारने ना. आणि मोदी साहेबांची आधीची महाराष्ट्रातली भाषण काढा आणि जयंत पाटलांचं ट्विट बघा ना. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर तुम्ही पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येत आहेत, दौरा करताय, विधानसभेत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात तुम्ही आज दौरा करताय. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक घटक हा बाहेर वेगळ्या विचाराच्या संघटनेबरोबर काम करू पाहतोय आणि ते आमची वैचारिक बैठकीत आमच्या बसत नाही ते, त्याच्यामुळे ते काही वेगळं काम करतायत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते पदाधिकारी हे सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर लोकांच्या सुखदुःखात असतात, त्याच्यामुळे आमच्यासाठी दौरे करणं ही काही नवीन किंवा वेगळी गोष्ट नाही. कुठल्या गटात? ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेरीत अडकलेले पाहायला. बघूया ना, सगळी युत दे, सगळी माहिती येऊ दे. मी तर नेहमीच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना अनेक वेळा म्हणते की महाराष्ट्राचे गृहमंत्री रोज सांगतात की ड्रग्जमध्ये आम्ही लक्ष घातलं आहे, ड्रग्जमध्ये आम्ही लक्ष घातलं आहे, आम्ही एक्सपोज करणार. ड्रग्जच्या बाबतीत हा राजकीय विषयच नाही आहे, ड्रग्ज हा एक सामाजिक विषय आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसापूर्वी शब्द दिला होता की ते ह्याच्यात लक्ष घालतील, अजून मला घातलेलं काही दिसत नाही. मॅडम, दुसरा एक प्रश्न, सावंतवाडीतले दोघे PSI आणि API ह्याच्या ब्लास्टच्या प्रकरणात मिळालेले आहे. मी सगळ्याची माहिती 3 वाजता सांगेन, 3 वाजता माहिती काढून उत्तर देईन 100%. आणि मी कधीच प्रश्नाला नाही म्हणत नाही, त्याच्यामुळे 3 वाजता मी सगळ्यांबरोबर माहिती काढून नक्की देईन. त्याचं परत विचारा म्हणजे झालं. मॅडम, जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत आणि त्यांनी गावबंदीचा हे केलंय, तर तुमची भूमिका काय? मला असं वाटतं हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं अपयश आहे. कारण त्यांनी ह्या सगळ्यांना एक तर डेडलाईन दिली होती, मला असं वाटलं 40 दिवसाचे मागितले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी जादूची काठी किंवा काहीतरी प्लॅन असेल ना. मग 40 दिवसाचा मॅजिक नंबर हा ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने आणला कुठून आणि परत त्यांना बसायला लागलं, म्हणजे ही आणखीन एक जुमलेबाजी, आणखीन एक फसवणूक झाली ना. आणि मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम कुठलाही समाज असू दे, या सगळ्यांच्या मागण्या आहेत. माझी सातत्याने मी महाराष्ट्र सरकारला सांगते की पहिलं सगळ्या विरोधकांना मीटिंगला बोलवा, हा पहिला टप्पा. त्याच्यानंतर ऑल पार्टी मीटिंग झाल्यानंतर एक असेंब्ली बोलवा, स्पेशल सेशन बोलवा ना, 5-10 दिवसाचा, सविस्तर होऊ द्या चर्चा. इथून दिल्लीला प्रस्ताव पाठवा, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, पाठवा दिल्लीला. पुन्हा आमची तयारी आहे, सेशन बोलवा, चर्चेला बसू. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने कुठलंही सरकार असेल त्याच्याबरोबर उभं राहील. नाही का हे गावबंदी का होते, कारण का लोक चिडले आहेत? याचं कारण असं की हे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे, यांनी कशाला मग खोटं बोलायचं होतं, मग 40 दिवसाचा दिलंच कशाला? त्यांच्याकडे सल्युशन होतं, मग 40 मॅजिक नंबर 40 आला कुठून? म्हणजे जरांग पाटलांना फसवणूकच केली ना या ट्रिपल इंजिन खोके सरकारने. आता ते त्याचं उत्तर त्यांना विचारायला पाहिजे.
40 दिवसाचा अल्टिमेटम जेव्हा दिला होता तेव्हा यांनीच हो म्हणले होते ना, त्याचं याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे, मी कसं देणार. तो याची सगळ्याची प्रश्नाची उत्तरं तुम्ही या ट्रिपल इंजिन खोके सरकारला विचारलं पाहिजे. सरकारमध्ये ते आहेत, आम्ही नाही आहे. आमची सहकार्याची भूमिका आहे, तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा आम्ही त्याला येऊ, तुम्ही असेंब्ली बोलवा आम्ही येऊ, तुम्ही पार्लमेंटला चर्चेला घ्या आम्ही येऊ. आमचा मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या सगळ्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण ताकदीनी प्रेमानी आदरानी पाठिंबा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.